पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील सांगली ते मिरज टप्प्यातील कामाची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर या मार्गावर रेल्वेगाड्या चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग आता वाढणार आहे. पुणे मिरज हा रेल्वे मार्ग 279.05 किलोमीटर लांबीचा आहे. पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू होते. त्यातील सांगली ते मिरज स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी सांगली ते मिरज या स्थानकादरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची तपाहिणी केली आहे. या पाहणीनंतर त्यांनी या मार्गावर गाड्या चालवण्यास संमती दिली. त्यामुळे या मार्गावर आता गाड्यांचा वेग वाढणार आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या प्रति तास 117 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या नेतृत्वाखाली मिरज यार्ड येथे 98 तास नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेऊन काम करण्यात आले. त्यामुळे सांगली ते मिरज हे 9.48 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागाचे रेल्वे कर्मचारी तसेच कंत्राटदार कर्मचाऱ्यांसह 250 हून अधिक कर्मचारी या कामामध्ये सहभागी होते.